नमस्कार, मी जिनेश्वर श्रीपाल कोतळी, महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. गेले 20 ते 22 वर्ष झाले मी शेती करतोय. आमच्या शेतीमध्ये मुख्य पीक म्हणून ऊस, भुईमूग, टोमॅटो आणि गहू हे मुख्य पिके घेतली जातात. पावरट्रॅक कंपनीचा 1800 सीसीचा जो ट्रॅक्टर आहे, फोर व्हील ड्राईव्हमध्ये मोठे ट्रॅक्टर लागेल अशी याच्याकडे ताकद आहे. याच्यापासून मी जवळजवळ 6 उपकरणं आता वापर करत आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे पॉवर खोडवा कटर, रिव्हर्स पॉवर रोटर भरण्यासाठी फन रेझर, प्लेन रोटरमध्ये 4 फुटी रोटर वापरतो आहे आता, आणि याला ताकद भरपूर आहे. आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने ताकदीला कमी पडलेलं नाही. मी पावरट्रॅक कंपनीचा G28 मॉडेल हे घेऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालेले आहेत. या ट्रॅक्टरपासून मी काम करत असताना जी कामं केलेली आहेत त्या पूर्ण समाधानपूर्वक केलेली आहेत. लहान ट्रॅक्टरमध्ये ओळखल्या जाणाऱ्या सगळ्यात लहानमध्ये 3 फूट रुंदी होणाऱ्या हा 28 HP मध्ये एकमेव ट्रॅक्टर आहे. आणि याच्यापासून फायदे म्हणजे 4 फुटी सरीमध्ये लागणच्या भरण्यासाठी आपला नुकसान न करता वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी वापरलेला ट्रॅक्टर ताकद कमी असल्यामुळं मला 3 एकर नांगरण्यासाठी 1 दिवस पूर्ण लागत होता, पण 28 HP हा ट्रॅक्टर घेतल्यापासून 1 दिवसामध्ये कमीत कमी 6 ते 7 एकर मी सहज नांगरू शकतो. आणि मायलेज जर बघितला तर त्या ट्रॅक्टरपेक्षा कमीत कमी मला 2 लिटर तेल कमी लागतं. पावरट्रॅक G28 ट्रॅक्टर बनवत असताना या कंपनीने ड्रायव्हरसाठी एवढा विचार केला आहे. गिअर साईडला घेतलेले आहेत सगळे, मधी फुल स्पेस दिलेला आहे, पॉवर स्टेरिंग फुल आहे. या पॉवर स्टेरिंगचा वापर आम्ही कमीतल्या कमी जागेत वळू शकतोय. ऑइल ब्रेक असल्यामुळे ट्रॅक्टर थांबवायचा असेल तर जागेवर ट्रॅक्टर थांबवू शकतोय. आणि आरामदायी सीट ॲडजस्टेबल असल्यामुळे याचा दिवसभर आम्ही न त्रास होता वापर करू शकतो. कंपनीने हा ट्रॅक्टर बनवत असताना याला GPSचा एक बटन दिलेला आहे. ट्रॅक्टर वापरत असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो बटन आपण दाबून धरल्यास कंपनीशी थेट आपला संपर्क होऊ शकतोय आणि सर्व्हिस स्टेशनमधून आपला माणूस ट्रॅक्टरपर्यंत पोहोचू शकतो. आता आमच्या भागामध्ये पावरट्रॅक कंपनीचे जवळपास 20-25 ट्रॅक्टर झालेले आहेत. त्या 10-20 ट्रॅक्टरपैकी 10 ते 15 ट्रॅक्टर आमच्या सल्ल्यानुसार झालेले आहेत. त्यांना सांगितले की आम्ही ट्रॅक्टर घ्या आणि परफॉर्मन्स एवढा चांगला आहे की कुणीही घेण्यासाठी काही अडचण नाही आहे.